रांगोळी हा विषय फार गहन आहे. फक्त चित्र काढणं रांगोळीमध्ये म्हणजे रांगोळी नसते. रांगोळीला खूप इतिहास आहे आणि तो इतिहास 5000 वर्षाच्या पूर्वीचा आहे. हिंदू धर्मामध्ये रांगोळीला भयंकर महत्त्व आहे. अरे साधंच समजानं, आपण जेवताना पाटाच्या भोवती ताटाच्या भोवती रांगोळी काढतो. एक तुम्ही असं म्हणा ना, किल्ल्याला कसं तट असतं तसं एक तट बनवलं जातं. त्याच्यामध्ये मुंग्या, मुंगळे, पाली या त्या ताटाकडे फिरकणार नाही. आणि एवढंच नाही, त्या रांगोळीच्या बाजूला घास देखील ठेवतात. त्यांना भूक लागली असेल तर जेवायला. मग तुम्ही बाहेर जेवा, बाहेर घुमा आणि निघून जा. आम्हाला जेवताना आमच्या ताटात येऊ नका. तर रांगोळीचं महत्त्व फक्त एक चित्र किंवा एक डिझाईन असं नाही आहे, त्याला पुष्कशी कारण आहे. लग्नामध्ये रांगोळ्या काढतात, कुठल्याही सणसणाला रांगोळ्या काढतात, दिवाळीत रांगोळ्या काढतात. आज तुम्ही असं सांगा, कुठला सण आहे की जिथे रांगोळी नसते? हां, कुठली सकाळ आहे की जिथे तुळशीच्या भोवती रांगोळी काढत नाही? अहो, पण या रांगोळीमध्ये नुसतं रांगोळी म्हणजे रंग भरले म्हणजे रांगोळी झाली, लाईन टाकलं म्हणजे रांगोळी झाली असं नाही आहे. त्याला पण एक शास्त्र आहे. त्याच्यामध्ये ठिपके असतात, त्याला ठिपकेची रांगोळी म्हणतात. आणि या ठिपक्यांना पण 16x16 असे 16x16 ठिपके प्रत्येक आडवे आणि उभे असतात. त्याच्यानंतर 32x32 असतात, 64x64 असतात. तर आता हे ठिपके एक दुसऱ्याला जोडून त्याच्यातून चित्र, एक चांगलं चित्र म्हणा किंवा एक चांगलं आराखडा म्हणा, असा एक आकृती म्हणा तयार होते. पण ती नुसती आकृती नसते. ओम दिसतो, स्वस्तिक दिसतं, त्याच्यामध्ये तुळस दिसते, पक्षी दिसतात, पानं दिसतात, झाडं फुलं दिसतात, निसर्ग दिसतो, निसर्गातले कलर दिसतात. आणि ते शोभिवंत दिसायला त्याला काही बॅलन्स असतो. सगळे कोपरे व्यवस्थित सजवलेले असतात. मध्यबिंदू असतो तो व्यवस्थित सजवलेला असतो, म्हणजे सेंटर ऑफ इंटरेस्ट मध्यबिंदू म्हणजे. तर ती मग ती डोळ्याला छान दिसते, त्याला रंगसंगती बघायला पाहिजे. आणि तो जो रांगोळी घालतो त्याला त्याच्या हातातली कुशलता, ती लाईन किती सरळ आहे, ते त्यांनी जर अशी कर्व लाईन घातली, हां वळलेली लाईन, तर ती किती सुबक आहे हे बघायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एका मिनटात असं म्हटलं, रांगोळी म्हणजे काय? रांगोळी म्हणजे रांगोळी, अजून काय असे काहीच नाही आहे. पण त्याच्यात जर अभ्यास केला तर मला वाटतं एक डिग्री घेऊ शकतो माणूस, काय त्याच्यात PhD करू शकतो, इतका मोठा हा सब्जेक्ट आहे. Thank you.
सगळं म्हणजे मराठी माणसांची जी आता तरफट चालली त्यामुळे त्याला एक विशेष स्थान होतील आपले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघं भांडत बसत मराठी माणूस मरतो. माझं मत आहे. ओके, फाईन फाईन, चांगल्या आहेत रांगोळ्या सगळ्या.
आणि उत्तम प्रकारे मॅनेजमेंट अरेंज आणि हँडरायटिंग पण चांगलं आहे. मॅनेजमेंट आणि कलर कॉम्बिनेशन मस्त आहे. एकदम सही होती. बेसिकली दॅट वॉज एकदम कूल आहे. मला रांगोळी फार आवडली. मी जिवंत कला. थँक्यू. खूप छान वाटलं. सुंदर आहेत आणि विशेष करून वसंत वसंत आजोबा त्यांनी जी काढली आहे त्यांनी रांगोळी फारच छान काढलेली आहे. म्हणजे त्यांच्या ह्याच्यानुसार म्हणजे अगदी कमी वेळात आणि खूपच मस्त काढलेली आणि इथे बाकीच्या रांगोळी खूप सुंदर आहे. एकदम पोस्टर लावल्यासारखं वाटतं. त्याच्यात अशी रांगोळी वाटतच नाही. खूपच छान. ओबामा आणि लता मंगेशकर. आज मी प्रदर्शन इथे बघतो आहे. इथे चित्र काढलेली आहे. खूपच छान काढलेली आहे. त्यांना खरंच खूपच सुंदर रांगोळी काढली. अगदी लज्जेच्या कशी माणसांचं चित्र काढतो काढलेली.